नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याने कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार. बियाणे कुठे गायब झाले याची चौकशी करून कारवाईची मागणी. कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष. कृषी अधिकारी ऍक्शन मोडवर. कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना तडकाफडकीची नोटीस जारी. आता बातमी विस्ताराने. खरीप हंगामासाठी अनुदानावर मिळणारे बी बियाणे दुकानात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून बियाणे कुठे गायब झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. बियाणे खरेदीसाठी कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना परमिट देण्यात आले आहे. मात्र मान्यता प्राप्त दुकानात अनेक शेतकऱ्यांना बियाणं संपल्याचं सांगण्यात येत असल्यानं गेल्या 8 ते 10 दिवसापासून शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. पेरणीची वेळ निघून गेल्यावर बियाणे देणार का, तसेच उपलब्ध झालेले बियाणे गेले कुठे, या प्रश्नांचा तालुका कृषी अधिकारी यांना प्रश्नाचा भडीमार केलाय. या तालुका कृषी अधिकारी रूपणवार यांनी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले व सज्जावर गैरहजर राहणाऱ्या कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना तडकाफडकी नोटीस बजावून गैरहजर राहिल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तालुका कृषी अधिकारी यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं बियाणे वाटप प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली व शेतकऱ्यांना 2 दिवसात बियाणे वाटप नाही केल्यास दिनांक 11 जून रोजी कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, राहुल गाढवे, महेश ठोंगे, इलाही शहा बर्फीवाले, रत्नमाला निकाळजे, सचिन गायकवाड, फुलचंद ओव्हळ, इलाही पटेल, रामा भोसले, अनिता माने, रमेश सल्ले, सुनील सल्ले, फिरोज तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बी आतापर्यंत भेटलं नाही, अजून पावत्या माझ्याकडे एवढा ढीग आहे. काय केलं बिल 900 किलो? काय केलं तुम्ही? का तुम्ही दुकानदाराला जा विचारला नाही? तुम्ही विचारला पाहिजे. रोजचे रोज किती स्टॉक राहिला, किती शिल्लक राहिला, किती वाटप झालं, विचारायला पाहिजे. तुम्ही 900 किलोची चौकशी किती चौकशी करायला पाहिजे? का चौकशी केली नाही तुम्ही? चौकशी केली नाही. स्टॉक दिल्यावर तुम्ही वाटप किती, शिल्लक किती राहिले सगळ्याला? साहेब, आमच्याकडे विनंती आहे तुम्हाला रुपणार साहेब की आलेलं आमचं 900 किलो बिल अजून एवढ्या पावते आमच्याकडे. ठीक आहे, मग ते बिल 900 किलो ही कुठे आहे, बी कुठे आहे? शेतकरी एकतर हवालदिल झालेला आहे, एकतर पाऊस नाही आणि कसा बसा पेरलेला खरीप हंगामाला पाऊस झाला आणि आज शासनानं हे ऑनलाईन करायला सांगितलं आणि ऑनलाईन केलं तर तुम्ही परमिट देताय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला बी बियाणं नाहीये, तुम्ही करताय काय? तुम्ही तत्काळ शासनाला पाठपुरावा करा आणि संबंधित त्या दुकानदारावर तत्काळ कारवाई करा. शेतकरी आणल्या करताय तुम्ही हे परमिट, कशाला परमिट दिले तुम्ही? तुमच्यासाठी आपण काय केलं? मला सांगा परमिट कशासाठी दिले तुम्ही? परमिट हे जे काही आपले आहेत का प्रकल्प 25 प्रकल्प टोटल आहेत, तर प्रत्यक्ष आता मी फोन केला त्या काशीला तेव्हा 12 वाजेपर्यंत येईल म्हणलं आणि माफीचा मी म्हणून. शेतकरी पेरायचं कधी? तारखा बघा, 24 आहे 28 आहे. पेरायचं कधी? कधी पेरायचं? आमच्या पगाराच्या टॅक्स मधून तुम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे. मामा आम्हाला काय करायचं हे? काय करायचं? शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची का, आत्महत्या करायची का शेतकऱ्यांना? दोन मिनिट फक्त. याची जबाबदारी कृषी अधिकाऱ्यांची आहे. बियाणे यायला लागले कधी? पेरायचं कधी? तुम्ही शेतकरी आहात, पेरायचं कधी? आधी पेरायचं तुम्ही सांगा. किती तारीख आहे? आता बातमी आहे कंडारी सोनारी रोडची. कंडारी सोनारी तसेच रोहकल कंडारी डांबरी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी. कंडारी सोनारी तसेच रोहकल कंडारी डांबरी रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राहुल गाढवे यांनी केली आहे. दिनांक 4 जुलै रोजी तहसीलदार यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. या प्रकरणी 31 मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलं होतं. 8 दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप
कारवाई झाली नाही। 15 दिवसात कारवाई नाही झाल्यास 25 जुलै रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर राहुल गाडवे, सिराज शेख, सोमनाथ खोत, नागेश मोरे, कृष्णा जाधव यांच्या स्वाक्षरे आहेत। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।